AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। शेगाव येथे महात्मा फुले शिक्षण परिषदेच्या 11व्या शिक्षण परिषदेत ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आमदार मंत्री हे ड्रग्स माफियांचे हस्तक आहे असा घनाघाती आरोप यावेळी केलाय। सुटून जातील आणि माफियाचा जय जयकार होईल आणि महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचा जय जयकार माफियाचा होण्यासाठी कारवाई करू नये अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। अशा पद्धतीमध्ये मग आपण जनतेला काय मेसेज देऊ इच्छिता की जर समजा राजकीय लोक अशाच पद्धतीने धुळवड करत असतील आणि जर कपडे एकमेकांचे कपडे फाडून नंगानाच घालत असतील तर या देशातल्या या राज्यातल्या जनतेनं नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे? जनतेची फार महत्वाची भूमिका आहे आणि मला वाटतं ड्रग्स विरोधी लढा हा यशस्वी होणार नाही जोपर्यंत जनता याच्यामध्ये भाग घेत नाही। तर मला वाटतं प्रत्येक तालुक्यामध्ये ड्रग्स विरोधी संघटना उभी राहिली पाहिजे आणि जिथे जिथे ड्रग्स जातात त्यांच्या विरोधात त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे, पोलिसांवर दबाव आणला पाहिजे की आमच्या राज्यात ड्रग्स नको, आमच्या तालुक्यात ड्रग्स नको, आमच्या शहरात ड्रग्स नको, अशा प्रकारचा आक्रोश जोपर्यंत जनतेत उमटत नाही तोपर्यंत माफियाची जय होणार, त्यांना प्रचंड पैसा मिळणार, त्याच्यातनं ते दहशतवाद करणार, बॉम्ब्लास्ट करणार आणि आमच्या सरकार 10,000 सैनिकांना मारणार, या ड्रग्सचा परिणाम आहे। या अनुषंगाने मग आपल्या सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून काही कृती कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे का? आम्ही काय करत आहोत, आम्ही से नो टू ड्रग्स येस टू लाईफ हा एक कार्यक्रम आता महाराष्ट्रात राबवत आहोत आणि याच्यामध्ये जे जे सिव्हिलियन लोक असतील, सैनिक लोक असतील यांनी एकत्र जुडायचं आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये ड्रग्स विरोधी संघटना बनवण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। धन्यवाद। आपण आमच्याशी बातचीत